सो हॅलो गायज, वेलकम टू अवर न्यू चॅनल आणि स्वागत आहे तुमच्या नव्या खऱ्या व्लॉगमध्ये. आणि जसं की आम्ही दापोलीला आलो आहोत आणि आम्ही स्टे करत आहोत आम्ही सॅफ्रॉन स्टेज या रिसॉर्टमध्ये, जे आहे अंजर्ले बीचच्या इथे. तर चला बघूया, आता मी तुम्हाला रिसॉर्ट दाखवतो कसं आहे. आणि जर तुम्ही फर्स्ट टाईम आले असाल चॅनलवर तर प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. हे रिसॉर्ट खूप छान आहे, आम्ही कालच इथे आलो आहे, आमचा वन नाईट स्टे झालेला आहे ऑलरेडी. तर तुम्हाला पूर्ण डिटेल आम्ही दाखवू, तर चला आत. आणि आत एंटर केल्यावर अशी सुंदर अशी एंट्रन्स, बाजूला हा एक विला, दिस इज डायनिंग एरिया. लुक ॲट द व्ह्यू, ही आहे बेस्ट पार्ट ऑफ दिस रिसॉर्ट. सो आता आपण बघणार आहोत तरंग कॉटेज. आम्ही सुद्धा याच टाईपची रूम बुक केली आहे, आमचीच रूम आहे ऍक्च्युली. सो लेट्स हॅव अ लुक. सो रूम खूप ह्यूज आहे ही, तुम्ही बघाल तर खूप जास्त. सो रूम मध्ये एंटर केल्या तुम्हाला दिसेल किंग साईज बेड आहे, खूप ह्यूज आहे. आणि इथे बाजूला एक्झॅक्टली सोफा कम बेड पण आहे. सो तुम्ही जर का तुमची फॅमिली मोठी असेल आणि तुमचे चिल्ड्रन असतील तर ही रूम टाईप मला बेस्ट वाटली. सोफा कम बेड पण आहे, कारण बाकीच्या रूम टाईप्स मध्ये तो आम्हाला नाही दिसला सोफा कम बेड. सो याच्यात आहे आणि रूमची साईजही खूप जास्त आहे. आणि इथे चेअर्स दिलेले आहेत, सेट आउट आहे. अँड देन ह्यूज बाल्कनी आहे, ही ऍक्च्युली सगळ्यात मोठी बाल्कनी आहे जेवढ्या रूम्स आहेत त्याच्यात. तुम्ही बघाल तर इथे थोडी झाड आहेत आणि आता सुद्धा थोडा व्ह्यू ब्लॉक होत आहे. मे बी तुम्ही पावसाळ्यात किंवा पावसाळ्यानंतर लगेचच आलात तर इथे झाडांना पानं असतील भरपूर आणि व्ह्यू इथे मे बी ब्लॉक होईल. आम्हाला तो एकच कन्सर्न वाटला जर का ही रूम तुम्ही घेत असाल तर, कारण ह्या रूमला व्ह्यू तितका नाही येत आहे, तो ब्लॉक होत आहे भले बाल्कनी खूप मोठी असली तरी. पण तुम्ही जर इथे बसलात तर इथून तुम्हाला मग असा व्ह्यू या डिरेक्शनचा. पण जर तुम्ही जर स्ट्रेट बघत असाल तर हा थोडासा व्ह्यू ब्लॉक होईल. पण अशीच एक सेम रूम बाजूला सुद्धा आहे इथे लेफ्ट साईडला, तर कदाचित तो इश्यू त्यांना नाही आहे ना जो आम्हाला इथे येतोय. बट ठीक आहे, ते एक प्लस मायनस प्रत्येक रूमचा एक असतो. आणि या रूमलाही ऑब्व्हियसली स्टोरेजसाठी त्यांनी कबर्ड्स वगैरे दिलेले आहेत, कॉफी मशीन आहे. इथे बाथरूम आणि टॉयलेट वेगवेगळं आहे, सो टॉयलेट या डिरेक्शनला आहे. छोट आहे थोडं, हे फक्त टॉयलेट आहे इथे, इथे वॉश बेसिन आणि इथे मग आहे आंघोळीची जागा. आणि इथे सुद्धा आंघोळ करता करता समुद्राचा व्ह्यू. आता आपण बघणार आहोत रूम टाइप अदिरा, लेट्स सी कसा आहे.
वाव आहे ही रूम, त्याचा जो व्ह्यू पण आहे बेस्ट आहे. म्हणजे दुसरी जी रूम्स आम्ही बघितले, लाईक आम्ही पण जे स्टे करतो दॅट इज तरंग, सो कम्पेअर टू दॅट याचा व्ह्यू खूप मस्त आहे. म्हणजे जस्ट तुम्ही इमॅजिन करा, हा बेड आहे आणि तुम्ही सकाळी उठाल तर हा समोर तुम्हाला व्ह्यू, हे जबरदस्त आहे. ही बाल्कनी, तिथे तुम्ही चहा प्यायला बसा, रात्री डिनरला बसा. हा सध्या स्विमिंग पूल अंडर कन्स्ट्रक्शन आहे, तर या रूमला स्विमिंग पूल नाही आहे, पण हा व्ह्यू बघा. इथे पण बसायला, म्हणजे तुमची 2+2 वाली जरी फॅमिली असेल तरी तुम्हाला अजिबात ते कंजेस्टेड वाटणार नाही. येस, आणि इवन रूमचं पण तुम्ही इंटिरियर बघाल तर ते ट्रेडिशनल प्लस लक्झरी दोन्ही आहे. असं नाही की बरेचसे असे असतात की ऑथेंटिक वगैरे करायला जाऊन ट्रेडिशनल इंटिरियर वगैरे असं, थोडं ते लक्झरीच नाही वाटत. पण हे एकदम मस्त केलंय त्यांनी, मिक्स केलंय दोन्ही, तर ते मला आवडलं भरपूर. सो इथे यांनी एक कबर्ड दिलेला आहे, सो दिस इज वन, स्पेशियस आहे खूप. अँड देन सोफा तुम्हाला सिटिंग, आणि मग ही चेअर आहे इथे, इट्स व्हेरी कम्फर्टेबल. आणि इथे हे टी केटल वगैरे आहे आणि छोटस बेसिन पण दिलंय त्या लोकांनी. सो सगळं असं थोडं युनिकच आहे जे जनरली नसतं सगळीकडे. आता आपण वॉशरूम बघूया. वॉशरूम खूप जास्त मोठ आहे, माय गॉड. इथे अंघोळ करता करता तुम्ही समुद्र बघा. वॉशरूम आणि हा आहे कॉमन एरिया इथला. हा सगळा रिसॉर्ट ऍक्च्युली बोलू शकतो की सेंटर लोकेशनला आहे. ही अधिरा रूम त्या साईडला होती, त्याचे आपण बघितले. इथे एक विला आहे बेसिकली, इथे पण रूम्स आहे आणि एक्झॅक्टली याच्या खाली आमची वाली रूम आहे. ऑलमोस्ट प्रत्येक रूमला हा व्ह्यू आहे, व्ह्यू बघा. काल आम्ही बराच वेळ, आम्ही रात्री लिटरली सनसेट नंतर इथे बसलेलो 7-8 वाजेपर्यंत, आणि इथून मग पूर्ण आकाशामध्ये आम्हाला चांदण्या खूप क्लिअरली दिसत होत्या. खूप छान आहे आणि हा समुद्राचा नॉनस्टॉप येणारा आवाज आणि एकदम हवा थंडगार इथे, एवढा उन्हातसुद्धा एकदम थंड थंड हवा येते, ते खूप छान वाटतं ते. सो आता आपण आहे कृष्णा विलामध्ये. सो दोन्ही रूमचं स्ट्रक्चर, चारही रूमचं स्ट्रक्चर सेम आहे. वरती दोन रूम आहेत आणि खाली दोन रूम आहेत. आणि जो ॲक्टिव्हिटी एरिया आहे लाईक कॅरम आणि फुटबॉल वगैरे, तोही ह्याच एरियात आहे. आम्ही नंतर दाखवतो तुम्हाला. सो आता आपण पहिल्या रूमचा एक लुकआउट घेऊया. हा विलाला प्रत्येक ग्राउंड फ्लोरला असा एक थोडासा कॉमन एरिया टाईप दिलेला आहे. तुम्ही फ्रेंड्स वगैरे काय आला असेल, ग्रुप आला असेल, तुम्ही ते बसून चिटचॅट वगैरे करू शकता. आता रूम बघूया. सो आम्ही जसं बोललो, प्रत्येक रूमला हा सी व्ह्यू आहे, खूप मस्त आहे. आणि व्ह्यू आणि रूम स्पेशियस पण आहे खूप.
सो इथे पण स्टोरेज साठी या लोकांनी बरेच कबर्ड्स दिलेले आहेत. इथे केटल आहे आणि मग ऑफकोर्स किंग साईज बेड आहे अँड देन सिटिंग साठी चेअर्स दिलेल्या आहेत. या रूम मध्ये सोफा नाहीये. सो बेसिकली ही जी रूम टाईप आहे, सो ही सगळ्यात यांच्याकडचं स्मॉलेस्ट रूमचं स्ट्रक्चर आहे. ते मला ते स्मॉलेस्ट नाही वाटत, ते खूप मोठं आहे, बट कम्पेअर टू अदर रूम्स ह्या रूमची साईज छोटी आहे. आणि इव्हन आपण आता वॉशरूम पण बघूया, वॉशरूम्स पण कम्पेअर टू अदर वॉशरूम्स कम्पेअर टू अदर रूम ते वॉशरूम थोडं छोटं आहे. सो लेट्स सी. तुम्ही हा जो ऑलमोस्ट प्रत्येक रूमला एक असं बाहेर बाल्कनी टाईप स्ट्रक्चर आहे जिथे तुम्हाला डायनिंग एरिया वगैरे मिळेल. तर मोठा ग्रुप असेल छोटा ग्रुप असेल तुम्ही आरामात इथे बाहेर बसून तुम्ही तुमचा टी स्नॅक्स व्हॉटेवर तुम्ही बसून एन्जॉय करू शकता. तर हे एक खूप छान वाटलं आम्हाला की प्रत्येक रूमला काही ना काहीतरी, फक्त युजली असं असतं की फक्त बेड असतो आणि दोन चेअर असतात अँड दॅट्स इट, बट तिथे तसं नाही आहे. स्ट्रक्चर पण खूप त्यांनी प्रॉपर चिरेबंदीचं घर आहे, म्हणजे आता ऑलमोस्ट दुपारचे 1:15 झालेले आहेत, बाहेर भयंकर ऊन आहे, पण रूममध्ये अजिबात म्हणजे फॅन नसला तरी पण थंडगार हवा येते रूममध्ये आणि थंडच वाटतंय. आणि हा आहे इथला डायनिंग एरिया, त्याला दाखवतो तुम्हाला डायनिंग एरिया कसा आहे. इथे संध्याकाळी हायटी वगैरे पण मिळते, तर इथे तुम्ही बाहेर पण बसू शकता, आतही बसू शकता. आतमध्ये हे लोक जेवत आहेत, मी क्विकली दाखवून देतो. सो आता आपण बघणार आहोत यांची सगळ्यात प्रीमियम रूम कॅटेगरी, दॅट इज अंतरा. सो लेट्स हॅव अ लुक. ते सगळे मिरर, प्रत्येक रूम मध्ये त्यांनी हा मिरर दिलेला आहे एंट्रन्सला, खूप रॉयल वाटत. ही रूम सगळ्यात मोठी आहे आणि इथून व्ह्यू बघाल तर बेस्ट व्ह्यू आहे. एल शेप पूर्ण ओपन आहे, ऑसम व्ह्यू आहे. या रूमचा व्ह्यू कुठूनच ब्लॉक नाही होत आहे, इथे काहीच मध्ये झाड वगैरे पण नाही आहे, सगळ्यात बेस्ट पार्ट आहे तो. आणि या रूमची एक आणखीन एक वैशिष्ट्य बोलू शकतो की या रूमला अटॅचच स्विमिंग पूल आहे. हे तुमच्या रूमसाठीच असणार खास, त्याच्यामध्ये कोणीही बाजूला येऊ शकत नाही डिस्टर्बन्सला. तुम्ही तुमची छोटी फॅमिली जरी घेऊन आलात तरी तुम्ही हा स्विमिंग पूल आरामात एन्जॉय करू शकता. सीट आउटला पण खूप सारी चांगली जागा बनवलेली, इथे एक बेंच बनवलेला आहे, तिथे एक आहे टेबल, प्लस मग इथे एक चेअर आहे. आणि हे वॉशरूम इथून सुद्धा ऍक्सेसिबल आहे, तुम्हाला वॉशरूम एकदा दाखवतो. हा रूमचा एक मोठा एक क्लिअर व्ह्यू. आणि हे आहे वॉशरूम. सो ओव्हरऑल बाकी जर का रूमच्या अमेनिटीज आणि फर्निचर्स अँड स्टोरेज अँड ऑल्स हे बाकी रूम सारखंच आहे, फक्त मला या रूमचा एकच ड्रॉबॅक वाटला की वॉशरूमला काही कर्टन्सच नाहीये. सो तुम्ही फक्त कपल आलात तर इट्स ओके, बट तुमच्या बरोबर जर का चिल्ड्रन असतील तर थोडा इश्यू आहे, कारण सगळेच कम्फर्टेबल नसतात. सो आय एम नॉट शुअर ते असं का ठेवलं त्या लोकांनी की कर्टनच नाही आहे वॉशरूमला. तेवढाच एक मला फक्त ड्रॉबॅक वाटला. अपार्ट फ्रॉम दॅट रूम खूप सही आहे, ही व्ह्यू आणि इवन स्विमिंग पूल पण इतक्या मस्त व्ह्यू आहे आणि समुद्राचा. सो रूम तर क्लासी आहे.
तर आय होप तुम्हाला हा हॉटेलचा ओव्हरव्ह्यूचा व्हिडिओ आवडला असेल. आम्ही जे पण रूम आम्हाला अवेलेबल भेटले आम्ही सगळ्या रूमचा व्हिडिओ कॅप्चर केला आहे आणि तुम्हाला दाखवलेला आहेत. तर तुम्हाला जे काही रूम आवडत असेल तर तुम्ही अकॉर्डिंगली रूम सिलेक्ट करून तुम्ही या हॉटेल्सना त्या दिवशीचे रेट विचारू शकता, कारण का हे हॉटेलचे सगळे रेट बेसिकली व्हॅरी होतात सीझन वाईज. तर आम्ही आता आलेलो आहोत मे महिन्यामध्ये, तर कदाचित तुम्ही पावसाळ्यात याल तर पावसाळा बोलू शकतो की कोकणातला थोडासा ऑफ सीझन असतो, तर त्यावेळी रेट थोडे स्वस्त मिळतील. पण अगेन जर तुम्ही विकेंडला येत आहे, होळी असेल वर व्हॉट एव्हर काही सीझन असेल, तर कोकणामध्ये थोडे बेसिकली रेट तेव्हा जास्त असतात. तर आम्ही हॉटेलवाल्यांचा कॉन्टॅक्ट नंबर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊ, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. सो बेसिकली इथे 5 टाइप्स ऑफ रूम आहेत. सो सगळ्यात जे प्रीमियम वाले आहेत ते अंतरा आणि मीरा आहेत, आणि मग बाकी देन तरंग आहे, अँड देन अदिरा आहे, आणि मग सगळ्यात लास्टला कृष्णावाला टाईप आहे. बट कोणतीही तुम्ही रूम चूज करा, सगळ्या रूम्स बेस्ट आहेत. आम्हाला पर्सनली विचारेल तर आम्हाला सगळ्यात जास्त अदिरावाली रूम आवडली. अदिराचा व्ह्यू जबरदस्त आहे. म्हणजे आता जसं आम्ही ज्या रूम मध्ये राहतोय, रूम भली मोठी आहे पण बाजूला झाड असल्यामुळे कसं तो व्ह्यू थोडासा ब्लॉक झालेला आहे, तर तो काही इम्पॅक्ट नाही करत. बट स्टील जर आम्ही ते अदिराचं कम्पॅरिझन केलं तर आजूबाजूला काहीच व्ह्यू ब्लॉक नाही होते, पण मग ऑब्व्हियसली त्याचे थोडेसे चार्जेस एक्स्ट्रा आहेत. पण रूम सगळ्याच ऍक्च्युअली स्पेशियस आहेत, खूप जास्त स्पेशियस आहे. म्हणजे नॉट इवन रूम, प्रत्येक रूमच्या बाहेर एक प्रॉपर वरांडा बनवलेला आहे त्यांनी, जिथे तुम्ही तिथेही बसून टाइमपास वगैरे करू शकता, प्रायव्हेट टाइम तुम्हाला स्पेंड करता येईल तिथे. तर ते खूप छान आहे. आणि हॉटेलच्या आतमध्ये जसं आता आम्ही बघितलं, 2 बायसिकल्स होत्या बेसिकली गेस्ट साठीच होत्या, तर तुम्ही बायसिकल चालू शकता. आणि कॅरम होता, 2 कॅरम आणि फुटबॉल एक आहे, तर ते पण आहे. तुम्ही टाइम बोर्ड गेम्स पण आहेत, सो तुम्हाला जर का रूम मध्ये मागून खेळायचं असेल तर तुम्ही तेही करू शकता. आणि आमच्या रूम मध्ये टीव्ही नाही आहे, तर आम्हाला तर नाही फरक पडत ऍक्च्युली. पण ते काही लोकांना ऍक्च्युली मॅटर करतं भरपूर की रूम मध्ये टीव्ही असलं पाहिजे. हा, नेटवर्कच्या बाबत बघायला गेलं तर रसिकाचा एअरटेल अजिबात रेंज नाही, एअरटेलला रेंज नाही. मला वोडाफोनला फर्स्ट टाइम असं झालं की वोडाफोनला रेंज आहे आणि एअरटेलला नाहीये. तर वोडाफोनला रेंज आहे पण यांचं वायफाय आहे, तर वायफाय खूप छान काम करतं. कारण इव्हन आज आम्ही एक व्हिडिओ अपलोड केला तर वायफाय युज करूनच व्हिडिओ अपलोड, आणि बाकी जे काही लॅपटॉप कॅरी केला. तर बेसिकली म्हणजे तुम्ही इथून वर्क फ्रॉम होम टाईप पण काही करू शकत करायचं असेल तर तुम्ही तेही ते आरामात करू शकता. नेट वायफायचा इश्यू नाहीये काही. पॉवर बॅकअप म्हणजे आता आम्ही मे मध्ये आलो तर इतकी लाईट फ्रिक्वेंटली जात नाही, पण तरी दुपारी एक हार्डली माहित नाही किती वेळासाठी लाईट गेली, पण जशी लाईट गेली तर त्यांचा जनरेटर स्टार्ट झालेला. तर पॉवर बॅकअप आहे, तर त्याचा हे तुम्हाला इश्यू नाही तुम्ही पावसामध्ये येत असाल वगैरे तर. आणि पार्किंगला बऱ्यापैकी जागा आहे, म्हणजे जेवढे त्यांचे रूम आहे, म्हणजे बाकीचे जसे आम्ही बघतो तर खूप सारे रूम असतात, पण यांचे रूम तितके खूप सारे नाही आहेत. पण जेवढे रूम्स आहेत तर प्रॉपर सगळ्या गेस्टना सर्व करता येईल तेवढी प्रॉपर पार्किंगची जागा आहे. शेडेड नाहीये, झाड आहे, तर झाडाच्या सावलीमध्ये तुम्ही पार्क करू शकता प्रॉपर. गेट आहे प्रॉपर, तर तुम्हाला आतमध्ये तो पण इश्यू नाही येणार की गेट नाही आहे तर पार्क वगैरे कसे करू. तर प्रॉपर गेटेड सिक्युरिटी इथे आहे. आणि रूम मध्ये आम्ही ऍक्च्युली एक नोटीस केले, युजली रूम मध्ये चेकिंग केल्यानंतर मिनरल वॉटर वगैरे मिळतो, पण इथे आम्हाला मिनरल वॉटर नाही मिळालं. तर नॉर्मल एक बॉटल मध्ये 2 बॉटल मिळाल्या, रेग्युलर वॉटर होता, टॅप वॉटर बोलू शकता. आय डोंट नो, म्हणजे ऍक्च्युली मिळालं पाहिजे कारण सगळ्यांना टॅप वॉटर सूट नाही होत. आणि बेसिकली इथे येऊन जे आम्ही कॉस्ट पे करतोय, सो कन्सिडरिंग दॅट मिनरल वॉटर दिलं पाहिजे असं आम्हाला वाटतं. प्रत्येकाचे थॉट्स वेगळे असू शकतात, पण आम्हाला एक्सपेक्टेड होतं की ऍटलीस्ट मिनरल वॉटर असावी. पण आम्ही लकीली आम्ही ऑलमोस्ट 12 बॉटल आम्ही कॅरी केलेल्या, तर मग आम्ही त्याच यूज करतोय. कारण आम्ही मोस्टली बाहेर येऊन थोडस टॅप वॉटर पिणं अवॉइड करतो, कारण माहित आहे यार इम्युनिटी बरोबर थोडस रिस्क नाही होत, प्रत्येक वेळी सूट नाही होत, तर म्हणून मग आम्ही ते केलं. सो टॉकिंग अबाउट फूड, सो यांचं जे पॅकेज आहे जी पण काही रूमची कॉस्ट आहे, सो त्याच्यात त्यांचा ब्रेकफास्ट, देन हायटी स्नॅक्स आणि देन डिनर इन्क्लुडेड असतो, लंच इन्क्लुडेड नाही आहे. ब्रेकफास्टमध्ये तसं तर जास्त व्हरायटी नाही आहे. म्हणजे आज आम्ही ब्रेकफास्टला गेलो तर लाईक ब्रेड टोस्ट आणि उपमा आणि उत्तप्पा होता, सो दॅट्स इट. आणि ऑमलेट वगैरे तुमच्या रिक्वेस्टवर तुम्हाला करून मिळतं, चहा कॉफी आणि फ्रुट्स कट करून ठेवलेले, तर तेच होतं. सो व्हरायटी नाहीये. आणि याच्या अपार्ट तुम्हाला जर काही हवं असेल, लाईक बऱ्याच लोकांनी ऑर्डर केलेलं पनीर पराठा,
सो ते तुम्हाला पे करावं लागतं एक्स्ट्रा, सो ते इन्क्लुडेड नाही आहे. सो तो पण ते पण आम्हाला असं वाटलं की ब्रेकफास्टची व्हरायटी अजून हवी होती कन्सिडरिंग द कॉस्ट वी आर पेईंग, कारण सगळ्यांनाच नाही आवडत उपमा आणि उत्तप्पा वगैरे. बरेच लोक काही वेगळं पण खातात ब्रेकफास्ट. मला ऍक्च्युली मिसळपाव खायचा होता. आम्ही बोललो की यार कोकणामध्ये युजली आम्ही कधी पण बाहेर आलो तर आम्ही म्हणजे मी तरी मिसळपावच खातो, तर नाही भेटला ठीक आहे बाहेर नंतर जाताना खाईन. आणि हायटीला पण एकच काहीतरी ऑप्शन असतो तुम्हाला. सो काल भेळ होती, आज माहित नाही काय. हा भेळ होती आणि मग चहा कॉफी वगैरे, आणि मग त्यांनी आम्ही ब्रेड टोस्ट खाल्लेला. ऍक्च्युअली नॉट शुअर ती लोक आता आम्हाला त्याचे चार्जेस लावणार आहेत की नाही, आम्ही तेव्हा विचारलं नाही तितकं. आणि टॉकिंग अबाउट डिनर, सो डिनर मध्ये ही व्हेरायटी नव्हती फारशी. लाईक एक व्हेज स्टार्टर होतं, एक व्हेज ग्रेव्ही होती, देन चपाती होती आणि एक फिश फ्राय होतं आणि एक नॉनव्हेज ग्रेव्ही होती आणि डाळ आणि राईस होतं आणि एक डेझर्ट असतं. सो एवढंच आहे. आणि बुफे आहे तो. या बुफे ऑफकोर्स बुफे आहे. आणि रूम सर्व्हिस नाहीये डिनरची. तुम्हाला जर काही स्टार्टर वगैरे मागवायचे असेल तर ते तुम्ही एक्स्ट्रा पे करून किंवा बुफे मधलाच एखादा स्टार्टर तुम्ही रूम मध्ये मागवू शकता, पण तुम्हाला डिनर वगैरे तुम्हाला रूम मध्ये नाही प्रोव्हाइड करत. इवन आम्ही हायटीस साठी त्यांना रिक्वेस्ट करत होतो फार, कारण आम्ही बरेच दमलेलो आणि आम्हाला ते परत चालत जायचं नव्हते एवढं वरती. तर आम्ही त्यांना रिक्वेस्ट करत होतो की ऍटलीस्ट चहा तरी रूम वर आणून द्या, बट त्यांनी नाही ऐकलं. सो ते नाही करत स्ट्रिक्टली रूम सर्व्हिस. आम्हाला ऍक्च्युली हवा होता कारण का व्ह्यू इतका छान आहे. येस, तुला तिथे बसून मस्त चहाची एक चुस्की मारली असती, पण ठीक आहे ते एवढा काही इम्पॅक्ट नाही करत. पण जस्ट छोटी छोटी एक ऑब्झर्वेशन तुम्हाला कळवलं. आणि पण फूडची टेस्ट विचाराल तर ओके होती, एकदम वाईटही नव्हतं आणि एकदम चांगलंही नव्हतं. मला तर ऍक्च्युअली मला कशाची टेस्टच नाही लागली. तिला थोडं ऍक्च्युअली थ्रोट इन्फेक्शन टाइप झालं, ती अवॉइडच करत होती स्पायसी वगैरे फूड खाणार. मी थोडस एन्जॉय केलं फूड, तर मला असं वाटलं की ओके होतं फूड. थोडस होमली टाइप प्रिपरेशन होतं म्हणजे स्पेशली चिकनची ग्रेव्ही, तर मला ओके ओके वाटलं ठीक आहे. पण म्हणजे नॉट बॅड बट नॉट बेस्ट असं बोलू शकतो आपण. चांगलं म्हणजे ते लोक जनरली आपण जाऊन एक्सपेक्ट करतो की रिसॉर्ट्स मध्ये गेल्यावर एवढ्या टाइप असं फूड हवं वगैरे, तर तसं नाहीये. थोडं होमली प्रिपेरेशन आहे, होमस्टे टाइपच आहे असं वाटलं, पण होमस्टेची प्राइस नव्हती ती. बी रेडी फॉर दॅट. टॉकिंग अबाउट व्हीलचेअर ऍक्सेसिबल, सो एंट्रन्स तर आहे व्हीलचेअर ऍक्सेसिबल, बट रूम्स मला नाही वाटत, कारण आमचीच रूम आता खाली बरंच खाली उतरून आहे. अजून एक पण टाईपच्या रूम आहे त्या खाली उतरूनच आहेत, बऱ्याच वर चढून आहेत. सो आय एम नॉट शुअर की हे कोणी जर का डिसेबल्ड असेल, तुम्ही जर का म्हणजे कोणी असेल ज्यांना व्हीलचेअर लागत असेल तर तुम्ही प्लीज रिसॉर्ट बरोबर कन्फर्म करा की ते कसं मॅनेज करतात ते, कारण एंट्रन्स तर असे रूमचे नाही आहेत व्हीलचेअर ऍक्सेसिबल. सो मेक अ नोट ऑफ दॅट. आणि प्रत्येक रूमला एक ह्यूज बाल्कनी दिलेली आहे त्यांनी, म्हणजे आम्हाला आता नाहीच आहे सवय बाल्कनीची इतकी. म्हणजे प्रॉपर तुम्ही सिट आउट करून आरामात टाइमपास करू शकता, तर हे खूप छान आहे आणि हवेशीर आहे. कोणत्याही रूम मध्ये असं बंदिस्त वाटत नाही. प्रत्येक ठिकाणी असं ओपन, म्हणजे त्यांचे विंडो ऍक्च्युअली खूप छान बनवून ठेवलेले आहेत त्यांनी, तर खूप छान व्ह्यू येतो प्रकाश. इव्हन आता पण आम्ही आणली फक्त ही लाईट लावलेली, पण तरी पण रूम मध्ये खूप चांगला प्रकाश आहे आणि हवेशीर आहे खूप छान. हवा थंड आहे इथे, म्हणजे आता आम्ही मे मध्ये आलो आणि हीट वेव्ह चालू आहे, स्टील हवा थंड येते. सो दॅट इज बेस्ट पार्ट, कारण आम्हाला तेच टेन्शन होतं की आम्ही चाललो मे मध्ये आणि एकदम समुद्राच्या बाजूला, सो गरम होणार, बट ते नाही होत. दॅट इज समथिंग गुड. अँड अबाउट प्राइस, आम्हाला पर्सनली थोडस कॉस्टली वाटलं, पण जर रूमचा स्ट्रक्चर आणि लोकेशन बघितलं तर ओके ओके बोलू शकतो आपण. कारण बाकीचे पण दापोलीमध्ये खूप सारे स्वस्तवाले रिसॉर्ट्स आहेत, पण मग ते टिपिक आय डोंट नो की प्रत्येक फॅमिलीला ते सुटेबल आहे की नाही. काही ठिकाणी थोडा एक बॉईजचा ग्रुप आलेला असतो तर ते थोडस मग अनकम्फर्टेबल होऊन जातं काही लोकांना, पण इथे तसा बॉईज ग्रुप वगैरे मला नाही वाटत त्यांना ते येतील सुद्धा. म्हणजे मी पण बॉईज बरोबर असेल तर मी इथे नाहीच येणार. आता फॅमिली बरोबर दिस प्लेस इज बेस्ट, पण हा थोडस कॉस्टली आहे. येस, अँड टॉकिंग अबाउट रूमचा क्लिनलीनेस, सो मला वाटलं असं की अजून तो जास्त बेटर असू शकला असता. इवन रूम्स तितक्या मेंटेन नाही आहेत जेवढा मी एक्सपेक्ट केलेलं, कन्सिडरिंग इट इज अ सॅफ्रॉन स्टेज आणि आपण इतकं पे करतोय. सो कन्सिडरिंग ऑल दिस मला थोडस वाटलं, माझे थोडे हाय एक्सपेक्टेशन होते पण ते थोडे मीट नाही झालेत. मला रूम तेवढ्या क्लीन नाही वाटल्या आणि इव्हन मेंटेनही नीट नाही केलं तेवढ्या जेवढ्या करायला पाहिजेत त्यांनी. तो एक पॉइंट आहे.
आणि टॉकिंग अबाउट नियर बाय लोकेशन इथे फिरायला, सो इथे कड्यावरचा गणपती आहे, सो इथून रूम मधूनही तर दिसतंय मंदिर, ते जवळच आहे, ते एक आहे. देन आंजर्ल्याचं लाईट हाऊस आहे, देन बीच आहे, आम्ही ऑलरेडी सगळे जाऊन फिश आलो. मार्केट पण आहे, हरणे 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 बंदर पण इथेच आहे, म्हणजे ऑन द वे तुम्ही जर का येत असाल दापोलीवरून आंजर्ल्याला तर ऑन द वेच आहे. सो असे बरेच, म्हणजे इथे येताना दोन वे, एक हरणे बंदर वरून येऊ शकता किंवा एक वरती घाट लागतो तिथूनही येऊ शकता. त्या घाटावर पण एक स्पॉट आहे, मी तर मला गुगल मॅप लोकेशन भेटला तर मी टाकतो, तर तिथून खूप छान असा दापोलीचा व्ह्यू येतो, तर ते पण बघायसारखं आहे, तो बोलू शकता. आणि हा ऍक्च्युली तुम्ही जर घाटावरून आलात ना तर खूप छान सिनिक व्ह्यू येतो वरतून, तो पूर्ण एक कोस्टल हायवे, एक खूप छान व्ह्यू येतो बेसिकली उंचावरून, तर ते तुम्ही येऊ शकता त्या वरच्या हायवे वरून. सो आय वुड सजेस्ट की तुम्ही वरच्या हाय रोडनेच या, कारण खाली रोड खूप नॅरो आहे आणि तिथे घरं आहेत, सो तिथे नेहमी ट्रॅफिक जॅम होतं, मग गाडी अडकते. कारण आम्ही बऱ्याच वेळा दापोलीला आलो या आधी आणि आम्ही त्या रोडवरून गेलोय बऱ्याचदा, सो नेहमी हा इश्यू झालाय आम्हाला की कार काढायला जागा नाहीये वगैरे. खूप खूपच नॅरो होता ऍक्च्युअली, आणि लोकांची असं वाटतं की आता घरात गाडी जाईल आणि लोकल बाहेर येऊन टाइमपास करत वगैरे असतात, ते त्यांच्या लाईफ नुसार असतात, पण ते गाडी अडकून जाईल. बाईक असेल तर खालचा हायवे बेस्ट आहे. आम्ही वरच्या हायवे गेल्या वेळी आम्ही आलो तर पावसाळा होता, तर थोडस डायसी होतं की वरचा रोड चांगला असेल नसेल, तर आता रोड केलेला आहे त्यांनी व्यवस्थित, तर रोड आहे छान, तुम्ही वरच्या रोडनेच या. अँड टॉकिंग अबाउट की आम्हाला ही रूम कितीला पडली, सो आम्ही मेकमॅट्रिप वरून बुक केलं कारण आम्हाला त्याच्यावर चांगली डील मिळत होती, बराच डिस्काउंट मिळत होता, ते इथून डिरेक्टली बुकिंग वर आम्हाला नव्हता मिळत. सो आम्हाला या रूमचे, दॅट इज तरंगचे, आम्हाला पर नाईट 12,000 पडले. आणि त्यातही इवन त्यातही इन्क्लुडेड आहे सगळं, लाईक ब्रेकफास्ट, हायटी आणि डिनर. सो सेम पॅकेज आहे जे ही लोक प्रोव्हाइड करतात, फक्त आम्हाला थोडा डिस्काउंट मिळाला. यांच्याकडून जर का आम्ही घेतलं असतं तर आमचे ऑलमोस्ट 14,000 to 15,000 पर नाईट चा असा रेट लागतो. येस, तो आम्हाला 12 वर चांगली डील मिळाली. प्लस तुम्ही तिकडे कार्ड मी स्पेसिफिक यूज करत असाल तर त्याचा एक ऍडिशनल कूपन वगैरे मिळतात. इवन ते सुद्धा लोक बोलतात की मेक माय ट्रिप वरच चांगली डील मिळेल तुम्हाला, तर तुम्ही मोस्टली त्याच्यावरच करा. पण एक डिसएडवांटेज हे आहे की मेक माय ट्रिप वर सगळ्या रूम्स अवेलेबल नाही दाखवत. आम्ही जेव्हा आम्ही ऍक्च्युली आम्ही जेव्हा अदिरा वाली रूम बघितली तर आम्हाला असं झालं अरे ही रूम बुक करायला हवी होती, आणि ती अवेलेबल होती, बट मेक माय ट्रिप वर ते शो नव्हतं करत की ती अवेलेबल आहे. प्राइस डिफरन्स हार्डली काही होता तरंगा आणि अदिरा मध्ये, सो आम्हाला तेव्हा असं कुठेतरी झालं अरे आम्ही ही रूम बुक करायला हवी होती, पण ते आहेच की कॉस्ट पण मग तेवढी जास्त होते. सो ते एक आहे, हे दोन पॉइंट आहेत. आणि स्टाफ बद्दल बोलायला गेलं तर स्टाफ खरंच खूप छान आहे. इवन जो रिसेप्शनला एक पर्सन होता, इवन दॅट इज ऑल्सो गुड, ही वॉज व्हेरी क्विक ऍक्च्युली. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट जनरली चेक इनला खूप वेळ जातो, पण त्यांनी जस्ट आमचे आधार कार्डचे फोटो घेतले आणि आम्हाला कीज दिले आणि बोलले हा ठीक आहे जा रूम मध्ये. रूम क्लीन करणारे वगैरे स्टाफ वगैरे पण खूप छान आहेत, लोकल स्टाफ आहे, बट सगळा खूप मस्त आहे, क्विक आहे, पोलाइट आहे, तो एक प्लस पॉइंट आहे. तुम्हाला आणखी काही क्वेरीज असतील तर कमेंट करा, और तुम्ही डायरेक्ट सॅफ्रॉन स्टेज अथांगला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचे डायरेक्ट क्वेरीज त्यांना विचारा, ते दे विल ऑलवेज आन्सर युअर क्वेरीज. तर आम्ही हा व्लॉग इथेच एंड करतो. आय होप तुमचे सगळे क्वेरीज क्लिअर झाले असतील. आय वी आर नॉट सेईंग की तुम्ही याच रिसॉर्टमध्ये या, बट नक्की दापोलीमध्ये या, मुंबईपासून खूप जवळ आहे, खूप छान प्लेस आहे दापोली, आणि इथे पण भरपूर सारे बीचेस आहेत, तुम्ही गुगल करू शकता. आम्ही हे ऍक्च्युअली लोकेशन खूप आधीच बघितलेलं, पण कधी वेळ मिळाला नाही तर आज आम्ही, आणि कॉस्टली होतं म्हणून आम्ही, हो कॉस्टली पण आहे एवढं महागातलं आम्ही हार्डली कधीतरीच जातो, तर आम्ही ट्राय केलं कॉस्टली वाला रिसॉर्ट. कल्पेशचा बर्थडे होता, हा माझ्या बर्थडे साठी ते ओकेजन होतं म्हणून आम्ही आलेलो. सो वी आर एंडिंग दिस ब्लॉग. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला, आणि शेअर करा तुमच्या मित्रांबरोबर, म्हणजे ते सुद्धा इथे येऊ शकतात. आणि काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, आणि चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.